आधीचं जे काही घडलं त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी जेव्हा मी बघते की प्रेमात परत पडायचे, विश्वास ठेवायचा आहे परत, अरे बापरे लग्न, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मी पुन्हा एकदा बघते तेव्हा त्या ज्या घडल्या आहेत गोष्टी हे त्या इथे डेफिनेटली रिचेक करते, कम्पेअर करते आणि म्हणजे काय म्हणतात त्याला, कम्पेअर करताना बऱ्याचदा असं वाटतं की नाही तो वेगळा होता, माणूस हा वेगळा आहे, पण भीती नाही वाटत. पण होते. आधी चं रिलेशनशिप वर्कआउट झालं नाही, लग्न वर्कआउट झालं नाही, तर एक कुठेतरी एक मनात भीती बसते बघ आपल्या. तर तशी एक भीती म्हणजे काय, अंकित खरंच एवढा म्हणजे ऑफकोर्स गॉड ब्लेस हिम, तुला आवडलेला आहे आणि तू एवढा विश्वास ठेवलेला आहेस, मग तो खरंच चांगला असेल. पण कुठेतरी एक भीती असते बघ ना, तशी धाकधूक नाही आहे का मनात. गमावण्याची भीती त्याला असावी, मला कशाला असेल, मला का असेल, का असेल, म्हणजे माझा लॉसच नाहीये काही अगं, म्हणजे माझ्याकडे तीन बाळ, वाय आर यू सो ड्राय, वाय आर अगं यू सो माझ्याकडे ऑलरेडी माझे माझे तीन बाळ आहेत आयुष्यात, म्हणजे मी मरेपर्यंत त्यांना सांभाळण्याचा जिम्मेदारी माझ्यावरती असल्यामुळे माझा लॉसच नाहीये. मला मला गमावण्याची भीती त्याला असावी, म्हणजे ही विल बी इन बिग लॉस, अरे इसके जैसी लड़की को मैंने खो दिया. सो हाँ, मला नाही आहे अगं, मला भीती नाही आहे, इन्सिक्युरिटी नाही आहे मला की अरे बापरे आता हे एवढं झालंय तर उद्या गेला तर नाही. मी त्यालाही सांगितलंय खूप स्पष्टपणे, उद्या तुला कोणी आवडली दुसरी तिसरी स्पष्ट येऊन मला सांग की ही मला आवडली आहे, बिकॉज मी माझ्या एम्सपासनं मी माझ्या गोल्सपासनं नाही हलू शकत, बिकॉज आय हॅव बीन म्हणजे इन अ डिप्रेशन फॉर 7 इयर्स आणि त्यातनं सर्वाईव्ह होऊन मी ही उभी राहिली आहे पुन्हा, तर मी पुन्हा त्या डिप्रेशनमध्ये जाऊन पुन्हा मी माझ्या एम्सपासून मागे नाही येऊ शकत.